पर्यटकांचं आवडतं ठिकाण म्हणजे नवेगाव राष्ट्रीय उद्यान. मात्र बदलत्या काळानुसार या उद्यानाला उतरती कळा लागली आहे. पर्यटन संकुलाला अच्छे दिनची प्रतीक्षा आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यातला निसर्गरम्य परिसर. इथला जलाशय तर पर्यटकांचं लक्ष वेधून घेतो. जलाशयात अनेक दुर्मिळ प्रजाती आजही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र गेल्या काही वर्षात या निसर्ग संपन्नतेला उतरती कळा लागली आहे. पर्यटन संकुलाची वाताहत झाली आहे. रॉक गार्डनचं उद्घाटन होण्यापूर्वीच त्याची अशी अवस्था झाली आहे. देखरेख नसल्यामुळे इथल्या वस्तूंची तोडफोड झाली आहे, तर काही चोरट्यांनी लंपास केल्या. बालोद्यान तर अनेक वर्षांपासून नवीन वस्तूंच्या प्रतीक्षेतच आहे. संकुलातल्या अनेक इमारतींना असे तडे गेले. सध्या या ठिकाणी खूप म्हणजे मागासलेलं पण दिसत आहे. खूप कचऱ्याचं आणि कोण्या अधिकाऱ्याचं याकडे लक्ष नाही. जनप्रतिनिधी या ठिकाणी बैठका घेतात. बैठकीला सर्व अधिकारी उपस्थित राहतात. ते त्यांना म्हणतात की हो आम्ही करू, पण प्रत्यक्ष मात्र केल्याचं काही दिसत नाही. गेल्या 15 वर्षात या ठिकाणी जवळपास 5 ते 6 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. 5 ते 6 कोटीमधून भरपूर कामं केल्याचं दाखवते प्रशासन, पण बोटानं दाखवण्यासारखे कुठेही मात्र काही नाही. या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी विकास आराखडा मंजूर करण्यात यावा, अन्यथा तुम्हाला पाय ठेवू देणार नाही अशी आम्ही एक युवकांनी भूमिका घेतली आहे. आणि परत तर त्याच्यानंतरही नाही झालं तर आमच्या फाउंडेशनच्या वतीने एक भीक मागो आंदोलन करून तो झालेला निधी आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. सुरुवातीला पर्यटन संकुलाची अवस्था चांगली होती. माजी मालगुजार माधवराव पाटील यांनी आराखडा तयार केल्यानंतर पर्यटन संकुलाला भरभराट आली होती. त्याचा परिणाम म्हणजे अनेक पर्यटक इथं भेट देत. मात्र वनविकास महामंडळाकडे हा संकुल परिसर हस्तांतरित केल्यानंतर विकास आराखड्याचं योग्य नियोजन झालंच नाही. तर ह्या सर्वांची दुरावस्था झाली आहे. म्हणजे कुठलंच कामात येणारं असं वाटत नाही आहे. बालोद्यान पूर्ण दुरावस्थेमध्ये आहे आणि जे नवीन डेव्हलपमेंटचे जे काही कामं झाले आहेत ते सुद्धा तसेच पडून आहेत. आतापर्यंत त्यांचा लोकार्पण झालेलं नाही किंवा काही नाही. या ठिकाणी जो वनवासाठी जे वनसंवर्धनासाठी किंवा इथल्या ज्या इतर बाबी ज्या आहेत त्या बाबींच्या देखरेखीसाठी जे कर्मचारी या ठिकाणी कामाला होते ते सगळे अधिकाऱ्यांच्या घरी काम करू लागले आणि त्यामुळे आज ह्या नवेगाव बांधला एक उतरती कळा लागलेली आहे. गेल्या 2 वर्षात तब्बल 12 कोटींचा खर्च इथल्या पर्यटन संकुलावर झालाय. वाढीव निधी म्हणून आणखी 6 कोटींची तरतूदही पर्यटन विभागाकडून करण्यात आल्याचं पालकमंत्री सांगतात. मात्र इथली परिस्थिती पाहिल्यानंतर पर्यटन संकुलाचा विकास केवळ कागदावरच असल्याचं दिसून येत आहे. म्हणजे एकूणच जर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी 8 कोटीचा जवळपास त्या ठिकाणी रिसॉर्ट आता त्या ठिकाणी होत आहे. बालोद्यानला पण आपण त्या ठिकाणी 35 लाख रुपये दिलेले आहेत. त्याचं काम आता लगेच सुरू होत आहे. आपला परिसर कायम पर्यटन स्थळ म्हणून अग्रभागी असावा यासाठी आता ग्रामस्थांची स्थानिक समितीच पुढे सरसावली आहे. वर्षभरात स्थानिक प्रतिनिधींनी या संदर्भात काही ठोस पावलं न उचलल्यास त्यांना या ठिकाणी कायम बंदीचा निर्धारही करण्यात आलाय. एवढ्या निसर्गसंपन्न राष्ट्रीय उद्यानाला पुन्हा अच्छे दिन प्राप्त व्हावेत एवढी स्थानिकांची अपेक्षा आहे. संपूर्ण राज्यात आज नावारूपास असलेलं नवेगाव राष्ट्रीय उद्यान संकुल परिसर मोडकळीस आलेलं आहे. एकंदरीतच गेल्या 20 वर्षात येथील स्थानिक जनप्रतिनिधींचा असलेला उदासीनपणा पाहता आज याची अशी परिस्थिती झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र वर्षाअखेर जर याची परिस्थिती अशीच राहिली तर स्थानिक लोकांकडून सुद्धा त्याला विरोध दर्शवण्यात येणार आहे. त्यामुळे आता स्थानिक जनप्रतिनिधी याच्याकडे कशा पद्धतीने लक्ष देतात आता हेच पाहणे अगत्याचे ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय डोळेसह माधव चंदनकर, झी मीडिया, नवेगाव बांध, गोंदिया.